यामध्ये वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. अनेक प्रमुख रस्ते सुद्धा बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहनं वगळता सोमवारी सकाळी 7 ते गर्दी संपेपर्यंत महत्वाचे रस्ते हे बंद असणार आहेत. नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता हे बंद असतील. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केलेलं आहे. पोलिसांनी पर्यायी मार्ग उपलब्ध सुद्धा करून दिलेत. शिवजयंती निमित्तानं पुण्यामध्ये कशा पद्धतीनं वाहतुकीत बदल झालेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जिजामाता चौकातून शिवाजी रस्त्यामार्गे स्वायगेटकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आलाय. तसं गो बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्यानं खंडूजी बाबा चौक ते टिळक रस्त्याचा वापर करावा असंही आवाहन केलंय. बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक केळकर रस्ता, अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदिर चौकामार्गे आवश्यकतेनुसार ही वळवण्यात येते. मिरवणूक सोन्या मारुती चौक ओलांडून पुढे जाईपर्यंत लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक ही कबीर चौकातून वळवणार. बाजीराव रस्त्यामार्गे शिवाजीनगरकडे जाणाऱ्यांना टिळक रस्त्यानं फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर सुद्धा जाता येईल. शनिवार वाड्याकडची वाहतूक बंद. महर्षी विठ्ठल शिंदे पुलावरून बालगंधर्व बाजूकडे आणि टकले हवेली चौकामार्गे रस्ता हा सुरू असेल. सगो बर्वे चौकातून पुणे मनपाकडे जाणाऱ्या जाण्यासाठी जंगली महाराज रस्त्यानं डावीकडे वळून जाता येईल.